मित्रांनो बरेच जण पार्ट टाईममध्ये किंवा फुल टाईममध्ये यूट्यूबमधून पैसे कमावण्यासाठी यूट्यूबवर येतात यूट्यूब चॅनल बनवतात शंभर दीडशे व्हिडिओ टाकतात व्हिडिओला व्ह्यूज येतात दहा आणि वीस आणि त्यानंतर नक्कीच निराश होऊन यूट्यूब चॅनल बंद करतात आणि आपले जे रेग्युलर काम आहे ते सुरू ठेवतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला फक्त जर तुमच्या दहा ते वीस व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला कशा पद्धतीने चांगले व्ह्यूज घेऊन यायचे आहेत दोन सेटिंग्स खूप महत्त्वाचे आहेत जे प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना माहितीच नसतात तर या दोन सेटिंग या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याने तुमचे जे दहा ते वीस व्ह्यूज येत आहेत ते नक्कीच दहा हजार ते वीस हजार होतील व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर मित्रांनो पहा पहिल्यांदा तुम्हाला थोडासा एक रेफरन्स घेऊन सांगतो तर मी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्या ठिकाणी बघा सोळा व्ह्यूज तुम्हाला दिसत आहे आणि इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट म्हणजे जर शंभर लोकांना व्हिडिओ दाखवला तर त्यानंतर क्लिक किती जणांनी केले तीन लोकांनी केले आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन एक मिनिट सतरा सेकंदाचे आहे म्हणजेच या ठिकाणी काय आहे मला काहीतरी चेंज काय करायचे आहे तर मला या ठिकाणी यूट्यूब दाखवते मला रिकमेंड करतं आहे या सगळ्या डाटावरून की तुमचे जे सी टी आर म्हणजे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट जो आहे तो खूप कमी आहे सी टी आर म्हणजे आपला हा थमनेलचा सी टी आर आहे तर तो खूप कमी आहे तर तो मी चेंज केला त्यानंतर पहा इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट की झाला आठ पॉईंट तीन जवळजवळ डबलच्या जा जास्त झाला आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशनसुद्धा वाढले जवळ जवळजवळ एक पॉईंट फोर्टी नाईन सेकंड ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन झाले आणि व्ह्यूजसुद्धा जवळजवळ चौदा हजार वगैरे आणि अजूनही व्ह्यूज येत आहे तर या ठिकाणी मी काय दोन सेटिंग केल्या याने या व्हिडिओला फायदा झाला आणि चांगले व्ह्यूज आले तर तुम्हाला पहिली सेटिंग सांगतो ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही जे थांबलेलं होता तर मित्रांनो ते थांबले तसे ठेवायचे दहा तासांनी पाहिजे तुमच्या व्हिडिओला जर दहा वीस व्ह्यूज आल्यानंतर व्हिडिओ जर स्टॉप झालेला असेल तर तुम्हाला थमनेल थोडेसे ॲट्रॅक्टिव्ह बनायचे आहे तुमच्या कॅटेगरी जो चॅनल तुम्ही बनवलेला आहे त्या कॅटेगरीचा जो दुसरा चॅनल आहे त्यानेसुद्धा जर त्याच पद्धतीचा व्हिडिओ टाकला असेल आणि त्याला जर व्ह्यूज जास्त असेल तर तुम्ही पहा त्याने थमनेल कशा पद्धतीने बनवले आहे तसे थमनेल बनवा आणि नक्कीच व्हिडिओला दहा ते वीस व्ह्यूज आल्यानंतर तुम्ही ते थमनेल चेंज करा ही एक खूप महत्त्वाची सेटिंग आहे जर आपण थमनेल चेंज केले तर नक्कीच यूट्यूब पुन्हा त्या व्हिडिओला बूस्ट देण्याचे काम करते आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलवर व्ह्यूज वाढवू शकता व्ह्यूज कसे घेऊन यायचे खूप महत्त्वाचे आहे व्ह्यूज कसे वाढाय खूप जण सर्च करता परंतु त्यांना वेगवेगळे आयडियाज मिळत नाही पहिली सेटिंग सांगितली मी तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यूज आणायचे आहेत दुसरी सेटिंग मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस टॅक्स टाकता तर टॅक्स तुम्ही टाकल्यानंतर जर समजा दहा वीसच ब्यूज असेल तर तुम्हाला ते टॅक्ससुद्धा काढायचे आहेत आणि पॉप्युलर जे क्रिएटर आहेत त्यांनी ज्या पद्धतीने टॅग्ज वापरले आहेत त्यांचे कॉपी पेस्ट नका करू परंतु त्याच पद्धतीने तुम्ही यूट्यूब तुमच्या व्हिडिओमध्ये टॅग्ससुद्धा चेंज करा आणि टॅग्ज चेंज केल्यानंतरसुद्धा पुन्हा यूट्यूब तुमच्या व्हिडिओला बूस्ट देण्याचे काम करते या पद्धतीने तुमचे जे आधी व्ह्यूज सोळा सतरा येत होते ते नक्कीच चौदा पंधरा हजारापर्यंत जातील आणि हळूहळू चॅनल जसं जसा ओल्ड होत जाईल तशा पद्धतीने व्ह्यूज आणखीन वाढत जातील तुमचे कंटेंट चांगले असेल तर नक्कीच खूप साऱ्या व्हिडिओला व्ह्यूज येतात जसे जसे तुम्ही पुढे पुढे जाऊ तस तसे चांगल्या पद्धतीने ग्रोथ होत जाईल तो हाऊ टू इन्क्रीज व्ह्यूज ऑन यूट्यूब नक्कीच मी चांगली माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा अजूनही टेक्नॉलॉजी रि रिलेटेड आणि यूट्यूब चॅनल कसे ग्रो करायचे सब्सक्राइबर वगैरे कसे वाढवायचे आणि सोबतच अर्निंग रिलेटेड व्हिडिओजसुद्धा येते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या दोन सेटिंग नक्कीच तुम्ही ट्राय करा पहिल्यांदा तुम्ही नॉर्मली तुमचे जे थमनेल बनवलेले आहे तुम्ही जे टॅग्ज वगैरे तयार केलेले आहेत तेच टाका पण नंतर जर तुमचे व्ह्यूज जर जास्त नाही आले तर तुम्ही ते, ते दोन्ही चेंज करा या दोन सेटिंग करा नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजूनही खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओज देतील त्यासाठी नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा थँक्यू